तुम्हाला आयोगाला विचारला गेला होता, हा प्रश्न आला होता एएसओच्या मुख्य परीक्षेमध्ये 2017 ला, आणि ह्या परीक्षेमधल्या प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना एकदम कॉन्सन्ट्रेशनने जायचंय, बघा व्यवस्थितपणे सगळ्यांना लक्ष द्या. आता या प्रश्नात त्याने काय म्हटलंय, तर पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली बघा, की सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला, मग एक काम करा तो वरती गेला ना तर त्याला खालून दाखवा इथून या साईडला, मग तो सुरेश एका बिंदूपासून सुरू करून टाका, चला इथून एक आपण स्टार्ट केलं, आता ह्या बिंदूला प्लस मार्क टाकायचा, प्लस काय इंडिकेट करतो उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम, हे असं करायचं याने आपल्याला फिक्स राहतं डोक्यात की आपल्याला कुठं जायचं नेमकं ते. मग आता सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला, तर सुरेशला 3 किलोमीटर उत्तरेला वर घेऊन जावा इथे या साईडला, अंदाज आपणा मग 3 किलोमीटर उत्तरेला गेला, चुकून मी 6 लिहून टाकलं इथे, 3 किलोमीटर लिहून टाका काहीच विषय नाहीये. सो हा 3 किलोमीटर उत्तरेला गेला. सो आता गेल्यानंतर पुढे त्याने काय म्हटलंय, नंतर तो उजवीकडे वळाला. आता उजवं डावं तुम्हाला सगळं आधीच सांगितलं मी, उजवीकडे वळाला म्हणजे ह्या साईडला गेला पाहिजे, तो उजवीकडे वळाला तर इकडे गेला पाहिजे, तो क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये, आणि किती गेला तो 6 किलोमीटर गेला. तर आता अंदाज आपणा इथून इथपर्यंत थोडस स्वतःला मनाला समाधान होईल एवढा 6 काढायचा, 3 डबल वाटला पाहिजे असा 6 काढायचा, आणि तो 6 काढल्याच्या नंतर आता आपण पुढे बघूया काय दिलंय त्याने. नेक्स्ट याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय, तो पुन्हा उजवीकडे वळाला, बघा तो पुन्हा येईन सारखं चाललंय, तो पुन्हा उजवीकडे वळाला. उजवीकडे वळाला म्हणजे आता खाली जाणार आहे तो, कारण तो काटा तिकडे 3 वरती, समजा 3 वाजलेत घड्याळामध्ये, आता उजवीकडे म्हणजे क्लॉक वाईज खाली गेला पाहिजे, पण खाली येताना काय 90 पाहिजे ना, मग 90 म्हणजे सरळ गेला पाहिजे, तो सरळ गेला पाहिजे म्हणजे काय, तर सरळ 3 किलोमीटर गेला. आणि अजून एक गोष्ट, जर इकडच्या 3 तो 3 रिपीट होत असेल तर ही लाईन इथं कोइन्साइड झालीच पाहिजे, लक्षात घ्यायचं. मग ह्या 3 तो 3 रिपीट, आणि इथून खाली गेलो आपण, इथून या साईडला खाली आल्यानंतर इथं 3 रिपीट दाखवून द्या, बरोबर आहे 3 मॅच, आणि हे 2 बिंदू एकमेकाला काय होतात कोइन्साइड, ही गोष्ट ध्यानात ठेवा सगळ्यांनी. आता पुढे काय बघा, आता नेक्स्ट पुन्हा यायला लागला, तो पुन्हा काय डावीकडे वळाला. आता एक मिनिट, काटा खाली चाललाय, 6 काटा आहे, खाली चाललेला तो बिचारा, उजवीकडे गेला तर इकडे यायला पाहिजे, डावीकडे गेला तर तिकडे गेला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज गेला पाहिजे. मग आता तो डावीकडेच वळालाय, मग तो तिकडे जाणार आहे, त्या साईडला तो जाणार आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. डावीकडे वळाला आणि 6 किलोमीटर गेला, तर काय करायचं, याला तिकडे घेऊन जावा, आणि त्याला किती घेऊन जायचं, 6, बस 6 अंदाज आपण ह्या 6 तो 6 मॅच होईल, थोडासा जवळपास सेमील असा काढायचा, आणि बरोबर या ठिकाणी त्याला थांबवायचं, इथे 6 असं म्हणायचं. आणि मग त्यांनी असं आता शेवटला असं म्हटलंय, तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे, हे बघा ही मूळ जागा आहे आणि सध्याची जागा आहे, तर आता मूळ जागेपासून तो सध्या किती लांब आहे काढण्यासाठी तुम्हाला लोकांना फक्त तो स्केच कम्प्लीट करून दाखवतो. इथे या साईडला फक्त ही लाईन जॉईन करून टाका, इथे एक छोटासा आयत तयार झाला मागासारखा, सेम मागचं गणित तुम्ही पाहिलं होतं त्यानुसारच ह्या आयतामध्ये तुम्ही पाहू शकता. ह्या 3 हा 3 सेम असेल तर मला सांगा, मग ह्या 6 हा 6 कॉमन असेल की नाही, मग ह्या 3 समोरासमोरच्या बाजूसारख्या, तर इथं 6 हा काय असेल 6, तर ही बाजू असणार आहे किती 6, आणि ऑलरेडी ही बाजू किती आहे तर तुम्ही बघताय समोर हे किती 6 आहे की नाही, मग तुम्ही पाहू शकता तो मूळ स्थानापासून सध्या किती अंतरावर आहे. तर टोटल अंतर जर आपण काढलं यातलं, ते टोटल अंतर असणार आहे 6 + 6 = 12. मग मीटर तर मीटर, किलोमीटर तर किलोमीटर, प्रश्नात किलोमीटर दिलाय त्यांनी, तर इथे किलोमीटर लिहून टाकायचं. आणि ह्या प्रश्नामध्ये अजून एक सब क्वेश्चन त्याने असा विचारलाय की तो कोणत्या दिशेला आहे, कुठून मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे. हे बघा, हे त्याचं काय, हे मूळ स्थान आहे, हे मूळ स्थान आहे, आणि तो इथं सध्या ह्या साईडला तिथे बसलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता इथून या बिंदूपासून तो कुठल्या दिशेला आहे, ही दिशा कोणती बघून घ्या, ही दिशा कोणती, तर ही पूर्व दिशा आहे, इथं पूर्व लिहून टाकायचं, झालं उत्तर 12 किलोमीटर पूर्वेला. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असेल तो आपला ऑप्शन व्यवस्थित ठरवायचा, तर इथं तुम्हाला लोकांना एकच ऑप्शन असा जिकडे 12 दिलंय आणि इथं उत्तर दिलं पूर्व दिशा असणार आहे. सो हे तुमचं असणार ऑप्शन. या प्रकारे गणितं सोडवायची, ही अशा कंबाईंडच्या मेन्समध्ये येणारे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता प्रश्न होता एएसओ मुख्य 2017-18 त्या परीक्षा अंदाजातला त्यातला प्रश्न. आता पुढे आपण जाऊया, पुढचा प्रश्न आहे हा विचारला गेला होता कधी, तर एसटीआयच्या पूर्वपरीक्षेला 2016 ठीक आहे. सो या आता परीक्षेमध्ये थोडा प्रश्न थोडा विचित्र विचारला गेलाय, थोडी याच्यामध्ये ट्रान्सलेशनची मिस्टेक आयोगाने केली होती, ती मिस्टेक नेमकी काय, मग थोडंसं विद्यार्थी विचार करताना काय करतात, ते थोडी त्यांच्याकडून मिस्टेक जरी झाली होती तरी इंग्लिशमध्ये प्रश्न व्यवस्थित होता, त्यामुळे प्रश्न आयोगाने रद्द केला नाही. मग नेमका प्रश्न काय होता बघा, प्रश्न अतिशय सिंपल आहे, फक्त ते वाचन चुकीचं केल्यामुळे तो प्रश्न चुकतोय, बाकी काही नाहीये. तर प्रश्न त्याने काय म्हटलंय, एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आहे, ठीक आहे. आता यात अंतर कुठं दिले नाही बघा, अख्ख्या गणितात कुठं अंतर नाहीये, मग आपण अंतर आपणच ठरवायचं, अंदाज घ्यायचा आपण, अंदाज आपणा कसं ते बघा. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आहे, तर आपण आता नदी थोडस ब्लू कलर मध्ये दाखवू, आपण एका बिंदूपासून आपण एक नदी चालू करू, ह्या हे त्याचं उगमस्थान, नदीचं उगमस्थान इथून चालू करू, उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आहे, ही उत्तरेकडून दक्षिणेला खाली चालली नदी, चला नदी इथपर्यंत आली काही विषय नाहीये, ठीक आहे. त्यांनी सांगितल्यानुसार आपण चालवलं आपलं सगळं. पुढे काय म्हटलंय,
या मार्गात ती डावीकडे वळते पण तो वाक्य रचना थोडीशी त्यांनी मागे पुढे केलेली ती आयोगाची मिस्टेक आहे. इंग्लिशमध्ये परफेक्ट कळतं ते. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते. ते असं पाहिजे या मार्गात ती एका टेकडी भोवती डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते हे असं पाहिजे. म्हणजे काय होतं, ही नदी चाललेली असते, तिला रस्त्यात एक टेकडी लागते. आता टेकडी तुम्हाला लोकांना मध्ये दाखवून देतो याच्यामध्ये, इथे एक टेकडी. आता टेकडीचा आकार कसा, गोल गोल. सोनू तू माझ्या संघ गोड बोल, तसंच ना काहीतरी. मग आता टेकडीचा आकार आपण, कारण आपण हेलिकॉप्टर व्ह्यू मधून पाहतो, लक्षात घ्या. आपण हेलिकॉप्टर मध्ये बसून सगळं पाहतोय. आता नेते हेलिकॉप्टर मध्ये बसून दौरे करतात, तर आपण हेलिकॉप्टर मध्ये बसून गणित नाही करू शकत का, तर आपण ते करूया. तर आता याच्यामध्ये ह्या टेकडीचा आकार आपण असा गोल गोल दाखवला, काही विषय नाहीये. आणि हा गोल दाखवल्याच्या नंतर तो हा जो काही गोलचा हा जो किनारा आहे, हा कडा आहे, याच्या बाजूला एक तर नदी इकडे वळेल किंवा तिकडे वळेल, डिपेंडिंग ऑन त्यांनी प्रश्नात काय दिलेलं आहे. प्रश्नात काय दिलंय त्याने, मग त्याने प्रश्नात असं म्हटलंय, या मार्गात ती डावीकडे वळते. कशी वळते, डावीकडे. तर डावीकडे वळते आणि त्यांनी स्पेसिफिक म्हटलंय, तर त्यांनी हिंट दिली की अर्धवर्तुळ करते. आता अर्धवर्तुळ करते म्हणजे एवढं अर्धच कम्प्लीट करते, म्हणजेच काय, आपल्याला एवढं कळलं पाहिजे की टेकडी गोलच पाहिजे ती, हे लक्षात घ्या. आणि मग ती अर्धवर्तुळ करत असेल नदी, तर तुम्हाला लोकांना डावीकडच्या भागातून हा डावा किनारा बरं नदी नदीच आपल्या. सो या साईडला या साईडला या साईडला आपण इकडे घेऊन जाणार त्याला. ह्या टेकडीच्या भोवती ती नदी वळाली, नदी वळाली ह्या साईडने, तिने असे वळून ह्या साईडने डावीकडच्या भागातून आली आणि अर्धवर्तुळच करत्या, पूर्ण वर्तुळ नाही करत. इथपर्यंत आली नदी, अर्धवर्तुळ कम्प्लीट झाला. बघा, बघू शकता तुम्ही लोक, हे अर्धवर्तुळ कम्प्लीट केलं आपण नदीने आतापर्यंत. आणि अर्धवर्तुळ केल्याच्या नंतर नंतर काय होतं, परत नंतर डावीकडे काटकोन करून वळते. वा, हे बरे, अर्धवर्तुळ केलं. आता या साईडला चालली असं वाटते नदी, की असं वाटतं की नदी आता इकडून जाईल. आता एखाद्याने डोकं लावलं, मास्तर नदी अशी परत गोल फिरून जाईल. मागं जात नाही नदी, ती उताराकडे वाहत असते, लक्षात घ्या. तर मागं जाणं शक्य नाही नदीला. आता मग नदी आता इकडून इकडे चालली असं वाटतंय असा आभास होत असताना अचानक त्याने काय केलं, तुम्हाला त्याने ट्विस्ट केलं. काय ट्विस्ट केलं, नंतर डावीकडे काटकोन करून वळतेन व्हावं लागते. तर डावीकडे काटकोन करणे म्हणजे काय, तर ह्या भागात नदी हा डावा हात इकडे ह्या साईडला, डावा तीर ह्या साईडला असणार, किनार ह्या साईडला असणार, इथून अशी खाली एवढं कायला म्हणतात, काटकोन केला, वाहू लागली, या प्रकारे आलं. आणि मग त्याने असं तुम्हाला म्हटलंय, तर या ठिकाणी, या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे, या ठिकाणी नदी दक्षिण दिशेने वाहत आहे. तुमचा आन्सर काय असला पाहिजे, दक्षिण. आणि मग तुमचं उत्तर असेल हे सेकंड नंबरचा पर्याय, दक्षिण. ॲज सिम्पल ॲज दॅट. प्रश्न सिम्पल होता, पण विद्यार्थ्याने थोडं असं डोकं लावलं की जे चुकीचं होतं त्याने काय केलं चुकीचं. पोरांनी बघा, त्यांनी असं सुरुवात तर एकदम जबरदस्त केली पोरांनी. नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते, त्यांनी दक्षिणेला वाहत दाखवली नदी अशी मस्तपैकी इथून, ठीक आहे. मग त्यांनी असं म्हटलं ती डावीकडे वळते व टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते, म्हणजे त्यांनी असं पोरांनी काय केलं, टेकडी इथं दाखवली या साईडला, ठीक आहे, टेकडी इथं दाखवली. आणि मग टेकडीच्या इथं डावीकडे वळते, मग डावीकडे पोरांनी नदी अशी वळवली, अर्धवर्तुळ पण केलं, असं इथपर्यंत अर्धवर्तुळ झालं. हे बघा, अर्धवर्तुळ कम्प्लीट झालं आहे की नाही, डावीकडेच गेलं ना, डावीकडे गेलं, अर्धवर्तुळ केलं आणि मग परत डावीकडे काटकोन करून गेली नदी. तर पोराने अशा प्रकारे नदी दाखवली, त्यांचं काही चुकलं नाही. पण त्यांनी हे डोकं लावलं नाही की नदीला जर वळायचं असतं तर मला सांगा, नदी सरळ चालली तर गप गेली असते ना खाली, तर तिकडे कशाला वळलं नदी बिनकामाची. आता नदीला ऑब्स्टॅकल आल्याशिवाय नदी वळू शकत नाही ना, मध्ये काहीतरी लागलं पाहिजे नदीला वळण्यासाठी. तर तुम्ही तो मध्ये काय लावलं नाही, तर सगळं जागा असतं नदी तिकडे कशाला जाईल बिनकामाची. तर हे थोडंसं मिस्टेक झाली, ह्यात आता पूर्णपणे विद्यार्थ्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही. आयोगाने वाक्यरचना थोडी फिरवली होती, ट्रान्सलेशन थोडीशी मिस्टेक आहे. हां, पण जनरल आहे, इथून पुढे अशा गोष्टी लक्षात घ्या. थोडं इंग्रजीमध्येही पाच चाला प्रश्न काय असतील ते, ठीक आहे. असो, सो हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे आणि हे वाला राईट आहे, ठीक आहे. अशा प्रकारे नदीला वळण्यासाठी मध्ये ऑब्स्टॅकल आला पाहिजे, कुठेतरी अडथळा आला पाहिजे, तर ती नदी वळणार आहे आणि तेव्हा ती मार्ग चेंज करणार तिचा, ठीक आहे. सो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आता पुढे यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं, आता एसटीआय पूर्व एसटीआय मुख्य 2019 लेटेस्ट क्वेश्चन, एकदम फ्रेश क्वेश्चन आहे पाठीमागच्या वर्षीचा, की एसटीआयच्या मुख्य परीक्षेला 2019 प्रश्न आहे. मग प्रश्न आता नेमका कसा दिलाय, काय दिलाय, एकदा बघू आपण काय त्याने काय म्हटलं त्या प्रश्नामध्ये. सुरुवात काय दिली बघा, आता शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेला गेला, ठीक आहे. कुठे गेला तो, 100 मीटर दक्षिणेला गेला. म्हणजे तू ते आता तो इथून वरून स्टार्ट करू आपण त्याला मस्तपैकी. बघा त्याने दिलंय त्यानुसार आपण जाऊया, वेगळं डोकं काय लावायचं नाहीये. शाहिद शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेला गेला. आपण इथे कुठेतरी असा मस्तपैकी एक पॉईंट दाखवू, इथे प्लस दाखवू, इथून शाहिदला सोडायचं, ठीक आहे. कुठे, शाळेमध्ये. 100 मीटर दक्षिणेला गेला ना शाहिद, मग इथून खाली जावा असं 100 मीटर दाखवा. इथं अंदाज लिहून टाका, 100 मीटर बारीक 100 असं लिहून टाका. झाला, सुरुवात झाली. हा मग कुठे गेला शाहिद, बघा तेथून तो, तेथून तो डावीकडे वळाला. अरे वा, येथून आता खाली जाणारा शाहिद डावीकडे वळतो अँटी क्लॉकवाईज, बेसिक आता पण प्रॅक्टिस झाली असेल ती. शाहिद डावीकडे वळतो आणि किती जातो बघा तो, 200 मीटर गेला, ठीक आहे. इथून डावीकडे मग तिकडं त्या साईडला 200, बस
अंदाज अपना अपना 200 ठीक है। हाँ आणि मग परत बघा आता इकडे चालला होता शायद इथे 100 गेला डावीकडे वळला 200 गेला पुन्हा तो डावीकडे वळाला 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला। आता नीट ऐका सगळ्यांनी इथून तो कुठे गेलाय उजवीकडे का डावीकडे डावीकडे गेला बघा उजवीकडे गेला तर खाली गेला पाहिजे डावीकडे गेला तर वरी गेला पाहिजे हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी। मग त्याने काय म्हटलंय पुन्हा तो कुठे गेला डावीकडे गेला 100 मीटर अंतरावर असलेल्या मित्राकडे गेला। सो इथून डावीकडे गेला 100 मीटर अंतरावर असलेल्या मित्राकडे म्हणजे तुम्हाला मागाशी मी गोष्ट सांगितली इकडचा 100 जर इथे रिपीट होत असेल तर हे पॉईंट काय झाले पाहिजेत एकमेकाला कोइन्साइड झाले पाहिजे पाठ करून ठेवायचे सगळ्यांनी। असंच होतंय आणि प्रत्येक गणितात असंच होणार आहे कारण त्याशिवाय गणित तयारच करता येत ना त्या लोकांना ठीक आहे। आणि मग आता इथं आला तो बिचारा आता इथं 100 झालं या 100 100 काय झाला मॅच झाला म्हणून ही लाईन आणि ही लाईन आपण सेम दाखवली इथून शायद उजवीकडे नव्हता गेला डावीकडे गेला होता पण लक्षात घ्या। आणि नंतर या मित्राला भेटला बघा इथं या मित्राला भेटलाय तेथून मित्रासह त्या मित्राला सोबत घेतलं त्याने आणि तो पूर्वेकडे आता पूर्व किती भारी एकदम सगळ्या जगातलं सोपं डायरेक्ट दिशात देऊन टाकली उजवण आणि डावण डायरेक्ट पूर्व म्हणजे तिकडे त्या साईडला पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालत जाऊन शाळेमध्ये गेला शाळेमध्ये आता मस्त मित्रासोबत। आणि मग आता पूर्वेकडे म्हणजे त्या साईडला दाखवा इथून तिकडे गेला पाहिजे इथं या साईडला शाळा दाखवून द्या याला 400 मीटरचं अंतर दाखवा ते शाळेचं ठीक आहे। झालं शाळेत पोहोचला इथं शाळा आहे बरं त्यांची ही शाळा आहे त्या लोकांची ठीक आहे। आणि मग त्यांनी असं म्हटलंय शाळेजवळ गेला ठीक आहे तर घर आणि शाळा म्हणजे आता हे शाहीदचं घर असणार ना मित्राचं घर नाही कोणाचं शाहीदचं घर असणार ते ठीक आहे। घर आणि शाळा यामधील अंतर किती आणि शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे बघा किती सिंपल आहे इथे एक छोटासा आयत तयार झाला बघा हा एक छोटासा जो आयत तयार झालेला आहे तो आयताचं काय करायचं तुम्हाला मागे सांगितलं मी आयताचं तुम्हाला यूज कुठे होणार आहे इथं 100 ला 100 तर 200 ला 200 मग आता काय कळालं आपल्याला बघा लक्षात घ्या हे 200 इथं 400 बघा हे 200 हे 400 डायरेक्ट कॉमन सेन्स पाहिजे की आता ह्या घरापासून त्या शाळेपर्यंतचं अंतर किती तर ते डायरेक्टली अंतर कसं करायचं एकच काम करायचं 200 अधिक 400 = 600 मीटर 600 मीटर आपलं उत्तर असेल काय 600 मीटर। आणि तुम्हा लोकांना प्रश्नात अजून एक ट्विस्ट आहे त्याने काय विचारलं माहितीये का तर बाबा इकडं बघा त्यांनी घर आणि शाळेमधील अंतर किती आणि शाळा ही घराच्या कोणत्या दिशेला आहे मगाशी असा एक क्वेश्चन पाहिला होता आपण की शाळा ही घराच्या कोणत्या दिशेला तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला बघा घराच्या तिकडं असं नका म्हणू घराच्या तिकडं पलीकडे म्हणून तर घराच्या त्या साईडला म्हणजे कोणत्या तर पूर्व दिशेला आहे तर आपण त्याला पूर्व असं म्हणायचं पूर्व दिशेला आहे तर 600 मीटर पूर्व दिशेला असं उत्तर पाहिजे। सो आता हे कुठे बघा 1, 2, 3, 4 मध्ये 600 मीटर पूर्व हे परफेक्ट आन्सर घेतलं। सो पर्याय क्रमांक 2 असे आयोगाचे प्रश्न सुद्धा एकदम अतिशय सोप्या प्रकारे करता येतात। थोडं फक्त एक विनंती करेल तोंडी करण्याचे प्रयत्न करू नका कधी तोंडी करता करता कधी कधी एखादी जरी मिस्टेक केली एक जरी दिशा चुकली किंवा एक जरी अंतर चुकलं तर अख्खं सगळं ते पाण्यात जाईल आणि एवढं सोपी गणित परीक्षेला पडतायत मेन्समध्ये पडतायत PSI ST आणि SO च्या लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वला किंवा आपलं कंबाईंड पूर्वला सुद्धा हे प्रश्न पडण्याची शक्यता आहेच की त्यामुळे हे सगळं प्रॅक्टिस करून घ्या व्यवस्थित करून घ्या। ट्रिपलेट पायथागोरसची त्रिकुट लिहून घ्या त्रिकुट की परीक्षेला कोणतं जास्त युजफुल ठरेल तुम्हाला मी तेच सगळे फॅमिली सांगेल त्यातल्या। सो पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये दोन बाजू इथे दाखवेल मी आणि साईडला कर्ण दाखवेल लक्षात घ्या। उदाहरणार्थ समजा तुम्हाला लोकांना एखाद्या गणितात 3 आणि 4 काय असं विचारलं तर आता तुम्हाला मी शिकवलं 3 4 काय बनतंय बाबांनो 5 बनते 3 आणि 4 5 कसं बघू शकता 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 16 9 25 25 कोणाचा वर्ग आहे 5 चा आहे बरोबर आहे। हा मग आता एक आयडिया तुम्हाला सांगतो ते आयडिया फक्त लक्षात घ्या फक्त आता बघत चला मी काय करतो ते ठीक आहे। सो 3 आणि 4 5 बनलं ना 3 पाडा बोलायचा 3 2 6 4 2 8 5 2 10 व्हेरीफाय करा येस ऑर नो करेक्ट व्हेरीफाय करा 6 चा वर्ग 36 8 चा वर्ग 64 64 आणि 36 बेरीज आपण केली तर किती येते 100 आणि 100 चं वर्गमूळ किती 10 झालं संपलं एकदम बेसिक आहे। आता असंच काय करा पुढे बघत चला मी काय करतो ते 3 1 3 3 2 6 3 3 9 4 1 4 4 2 8 4 3 12 5 1 5 5 2 10 5 3 15 चेक करायचं लगेच 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग साईडला करून दाखवतो तुम्हाला वाटलं तर की बाबा 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग चेक करून घ्या 9 चा वर्ग काय 81 12 चा वर्ग काय 144 दोघांची बेरीज करा 4 आणि 1 5 ठीक आहे परत 8 आणि 4 12 हात चाललाय 1 आणि 1 2 225 15 चा वर्ग
फिक्स आहे, झालं संपलं, किती सिंपल आहे बघा. पाठे करायची गरज नाही, फक्त पाडा आला पाहिजे, कमीत कमी 3 चा 4 चा 5 चा पाडा आला पाहिजे. बघा 3 एक 3, 3 दुने 7, 3 त्रिक 9, 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 5 एक 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, असंच पुढे जाऊ आपण. म्हणजे कुठपर्यंत करायचं, जेवढं करता येईल तेवढं करता येतं ते. पण मग तरी पण परीक्षेमध्ये कुठपर्यंत विचारतात, तर तेच तुम्हाला तिथपर्यंत लिहून देतो मी. तर 3 त्रिक 9 झालं, 3 चौक 12 आलं, इथं 4 चौक 16 बाबांनो आलं, आणि इथं 5 चौक 20 आलं. बस पाडा तर बोलायचं, अजून काय नाही करायचं. पुढे गेलो आपण, बरं आता 3 3 5 15, ठीक आहे. सो इथं 4 5 20, ठीक आहे, आणि इथं 5 5 25. एक मध्येच क्रॉस चेक करून दाखवतो बघा, 15 चा वर्ग 225, नसेल तर तुम्ही गुणाकार करून बघा मग एखाद्या कॅल्क्युलेटरवरती. 15 चा वर्ग 225, 20 चा वर्ग 400, 400 आणि 225 625, तो 25 चा वर्ग आहे 625. व्हेरीफाईड होते, संपला विषय. नंतर याच्या पुढे गेलो मी, चला 3 चा पाडा, 3 सक 18, ठीक आहे. परत इथे 4 सक 24, आणि इथं मग 5 सक 30, असं वाटतंय चुकलं तर व्हेरीफाय करून बघा. 100% सगळं एकदम सायंटिफिकली करेक्ट आहे, सायंटिफिकली म्हणण्यापेक्षा मॅथमॅटिकली करेक्ट आहे. सो या सगळ्या गोष्टी एवढं लक्षात ठेवलं तर बस आहे. यातून जास्तीत जास्त परीक्षेला फेवरेट काय आयोगाचं, तर फेवरेट तुम्हाला सांगतो का, हे त्यांचं एक हे वाला, हे दोन फेवरेट आहेत आयोगाचे आतापर्यंतचे. हे बाकी जनरलला आलं, हे दोन, आणि हे तर काय, हे बेसिक अख्ख्या दुनियेला माहिती आहे. त्यामुळे आयोग पण विचारायच्या फंदात पडत नाही, पण एकदा विचारलं आयोगाने ते सुद्धा. हे पहिले 3 फेवरेट आयोगाचे, ठीक आहे. त्यानंतर आणखीन अजून काय करावं आम्ही, आज जे डायरेक्ट आम्हाला पाठ केलं ते चालतंय. म्हणजे हे तुम्हाला लोकांना आता एखादं गणित आलं, आकृती काढली, त्या ठिकाणी व्हॅल्यू आल्या, तर ते वर्ग काढत बसू नका. डायरेक्ट तुम्हाला माहित पाहिजे की सर 12 आणि 16 विचारलं की 20 पाहिजे, बरोबर. 15 20 विचारलं की 25 पाहिजे, 6 8 विचारलं की 10 पाहिजे. इतकं सिंपल आहे ते. आता आपण आणखीन बघू आपण याच्यामध्ये काय ते. सो आणखीन याच्यामध्ये अजून काय महत्वाचं वाटतंय, तर काय महत्वाचं वाटतंय बघा. यानंतर आणखीन तुम्हाला लोकांना सांगेल की पुढे 7 नंबर, याच्या पुढे जाऊ नका. 30 पुढे जनरली आयोग विचारण्याच्या फंद्यात पडत नाही. विचारलं तर काय विचारलं तुम्हाला तेही सांगतो, पहिलं आता हे क्लिअर करून घ्या. सो आता नेक्स्ट 5 आणि 12 याच्यापासून काय बनतो, तर 13. हे तुम्हाला मी आत्ताच शिकवलं पाठीमागच्या पानावर, बघून घ्या बघा कुठे गेलं होतं. बघा 5 आणि 12 काय बनलं होतं, 13 केलं होतं ना आपण आत्ता, ठीक आहे. मग आपण थोडासा समजा त्याचा पाडा घेतला. 5च्या पाड्यामध्ये 5 5 दुने 10, 12 दुने 24 आणि 13 दुने 26. वर्ग करून बघू शकता तुम्ही लोक. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576, 576 आणि 100 676, 676 26चा वर्ग आहे. व्हेरीफाय करू शकता बसल्या बसल्या, ठीक आहे. पण करू नका, गरज नाही आहे, मी बरोबर सांगणार ना, चुकीचं कशाला सांगेल मी, ठीक आहे. सो आता याचं हे झालं, म्हणजे आपल्याला आता ह्या 2 एक्स्ट्रा पॉईंट्स मिळाले. हा मग अजून एखादं दुसरं अजून सांगू का, तर बघा अजून एखादं तुम्हाला मला जे वाटतं फेवरेट. हा अजून एका, ह्या दोघात आयोगाचं फेवरेट काय, तर हे फेवरेट आयोगाचं. 2-3 आले आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न, ठीक आहे. फेवरेट, एकदम फेवरेट आहे, युपीएससीचे फेवरेट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. मग अजून काय, तर लक्षात घ्या, तुम्हा लोकांना 8 आणि 15 विचारलं. 8 आणि 15 इथे व्हेरीफाय करून आपण थोडंसं बघूया, लक्षात घ्या. 8चा वर्ग हा 64 असतो, 15चा वर्ग हा 225 असतो. आपण जर दोघांची बेरीज केली, तर दोघांची बेरीज 5 आणि 4 9, ठीक आहे, 6 आणि 2 8, आणि अलीकडचा 2 2 189. थोडं ना पाठ नसतं काही लोकांचं म्हणून जड जातं, बाकी काही नाही आहे. 2 189 मित्रांनो 17चा वर्ग आहे, कशाचा, 17चा. त्यामुळे आपण बिंदास उत्तर लिहू शकतो इकडं. 8 आणि 15 काय, तर 17. विषय संपला. बस हे थोडंसं जड जाऊ शकतं पाठ करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला बॉक्स करून ठेवतो, जे लक्षात ठेवलं तरी बाकीचं सगळं येऊ शकतं. याच्या पुढे 8 दुने 16, 15 दुने 30, मग 17 दुने 34. पण 30च्या पुढे जनरली जाणार नाही ते, गेलं तर काही तुम्हाला ते सांगायचं आहे मला, फक्त हे बघे लिहून घ्या. हे एवढं बॉक्स करून घ्या, 3 ठिकाणी बॉक्स करा, कारण हे महत्त्वाचे वाटतात जास्त म्हणतो. कारण आता 3 आणि 4चं 5 ज्याला कळलं, त्याला बाकीचे 6 लोक कळतील ना, डबल फक्त पाडा बोलत जायचं, बाकीचं बाकी काही नाही त्यामध्ये. संपला विषय, एवढंच करायचं पोरांनो, बाकी डोकं लावू नका. हा अजून काय केलं पाहिजे ते सांगतो. म्हणजे एखादा म्हटला सर ह्यातलं आलंच नाही परीक्षेत, वेगळंच आलं, आपण ठीक आहे ना, मग पायथागोरस प्रमेय कशाला शिकवलं मी, काहीतरी म्हणजे काहीतरी त्याला पॉईंट असेल म्हणून शिकवलं ना मी. मग ह्यातलं नाही आलं काहीच, मग पायथागोरस प्रमेय जिंदाबाद, पायथागोरस बाबा की जय. आणि मग त्यानुसार मग तुम्हाला अजून एखादं वेगळं सांगतो, जरासा वेगळं कसं आलं तर काय येईल बघा, ठीक आहे, सुनावे. मग तुम्हाला लोकांना एखाद्या प्रश्नामध्ये असं आलं, बघा लक्षात घ्या प्लीज, की मास्तर इथे एक आलं, इथे एक आलं, आणि आम्हाला विचारलं परीक्षेत. होऊ शकतं, पेपर सेटरले डेंजर आहेत, तुम्ही जिथपर्यंत करताना त्याच्या पुढचं जे विचारतात, म्हणजे आपली जे काही मजल ज्या ज्या पॉईंटपर्यंत जाते त्या आयोगाच्या लोकांना माहिती असं वाटतं कधी कधी, ते लोक त्याच्या पुढचं विचारतात कधी कधी. मग आता तुम्हा लोकांना इथे एक आणि एक दिलं आणि इथे एक विचारलं, म्हणजे एक व्यक्ती एका बिंदूपासून दक्षिणेला 1 किलोमीटर गेला, डावीकडे होऊन 1 किलोमीटर गेला, मग तो मूळस्थानापासून किती आहे, ऐका ना सेम बघा. एक व्यक्ती एका बिंदूपासून दक्षिणेकडे गेला, 1 किलोमीटर गेला, मग डावीकडे वळला आणि 1 किलोमीटर गेला आणि थांबला,
मग तुम्हाला त्या मूळस्थानापासून कितीला विचारलं गेलं? अरे किती सिंपल आहे बघा ना, म्हणजे पायथागोरस लागलं त्याला. का पायथागोरस का लागलं? काटकोन आहे ना, काटकोन. आपण 90 मारल्याशिवाय तर वळत नाही गणितामध्ये, बरोबर की नाही? मग आता ह्याच्यामध्ये पायथागोरस प्रमेय जर आपण लावलं तर काय येते बघा, एक्सचा वर्ग बरोबर एकाचा वर्ग अधिक परत एकाचा वर्ग, कारण दोघं बी एक आहेत ना, हे का नाही? एक एक. काही लोक चुकून असं करतात, सर हे एक एक आहे तर आम्ही याला एक लिहिलं, 100% रॉंग आहे. एक एकला एक येणार नाही, कारण कसं माहिती आहे का, कर्ण सगळ्यात मोठी बाजू पाहिजे, ठीक आहे, लक्षात घ्यायचं. मग आता तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मग काय येईल बघा, एकाचा वर्ग एक, इथला एकाचा वर्ग एक, मग एक्सचा वर्ग बरोबर एकाधिक एक आलंय. आता फक्त लक्षात घ्या, एक्सचा वर्ग बरोबर एक आणि एक काय आलं, दोन आलं, दोन आलं, ठीक आहे. आता मला सांगा, दोनचं वर्गमूळ कुठे निघतंय? मग उत्तर कसं लिहायचं ऐका, एक्सचा वर्ग बरोबर दोन असेल तर एक्स बरोबर वर्गमुळात दोन, असं तुम्ही लोकांनी लिहायचं आहे. हां, बाकी ज्या लोकांनी सायन्स केलंय, इंजिनिअरिंग केलंय, त्यांना माहिती आहे की बाबा ह्या वर्गमुळात दोनची किंमत ही अप्रॉक्सिमेट 1.41 वगैरे असते, बरोबर का? पण तुम्हा लोकांना, बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना याची गरज नाही. हां, अंदाजे लिहू शकता, ऑप्शनमध्ये असेल तर अंदाज लागून जातो, बाबा हा दोनचं सगळ्यात जवळचं असं कोण व्यक्ती आहे का, हा मग आहे ना, 1.41 स्क्वेअर करून बघा, ते ऑलमोस्ट ते दोनच्या अप्रॉक्स जवळ जातं, ते राईट नसतं, ते अप्रॉक्सिमेट आहे. मी तुम्हाला इथे चिन्ह दाखवलं, याला म्हणतात अंदाजे, हे चिन्ह अंदाजे. दोनचं अॅक्युरेट वर्गमूळ निघतच नाही, कारण ही एक अपरिमेय संख्या आहे, एक आहे अपरिमेय संख्या आहे, याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. पण एवढं गणितात घुसायची गरज काय आपल्याला, जेवढं गरजेपुरतं हा ऑप्शन असेल तुम्हा लोकांना. आणि एखाद वेळेस हा ऑप्शन जरी दिला तरी तुम्हा लोकांना ऑप्शन होऊन त्याचा, तुम्हा लोकांना वर्ग, ह्याचा वर्ग कुणाचा वर्ग ज्याच्या जवळ आहे तो बघायचा आणि ते उत्तर टाकून द्यायचं, ठीक आहे. सो आणखीन आणखीन म्हणजे असं गणित आलं तर आपण तिथे बघूच. बाकी जवळपासचा वर्ग काढता आला पाहिजे तुम्हा लोकांना. समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं म्हटलं गेलं, वर्गमुळात 130, वर्गमुळात 130. वाटत आपण याचं एक छोटंसं गणित बनवूया, एक गणित बनवू आपण याचं, बघा लक्ष द्या सगळ्यांनी आता कसं ते बघा. आता तर हे असायला सांगू तुम्हाला, एखाद्या गणितामध्ये इथं 7 आला, इथे 9 आला आणि हे विचारलं, बाबा सांगा आता, हिंमत असेल तर सांगा, असे म्हणतात ना काही लोक, चला दम असेल तर करून दाखवा, तुमच्या मास्तरला येणार नाही असे म्हणतात. चला ठीक आहे, 7-9 काय बघू आपण काय ते, 7-9 काय. मग 7-9 काय असं विचारलं गेलं तर काय करायचं, एक्सचा वर्ग बरोबर त्या 7 वर्ग अधिक 9 वर्ग, ठीक आहे. चला, एक्सचा वर्ग बरोबर 7 वर्ग काय बाबा, 9 इथे 49, ठीक आहे. 9 वर्ग काय, 81. आणि मग एक्स वर्ग बरोबर काय, दोघांची बेरीज केली आपण, काय ते 130. बघा बेरीज करून बघा, बरोबर 130. आता गणित फसतं कुठं, 130 वर्गमूळ निघतच नाही, निघतच नाही, बिना कॅल्क्युलेटर तर निघतच नाही लोकांना. मग 130 वर्गमूळ काढायचं तर आहे, बघा तर काय करायचं ते, एक्स बरोबर वर्गमुळात 130 असं आपलं उत्तर आलं आणि आपण थांबलो. आणि मग आपण पाहिलं की ऑप्शनमध्ये याचं वर्गमूळ तुम्हा लोकांना असं दिलं नाही आहे, वेगळंच काहीतरी ऑप्शन दिलं खाली त्यांनी काहीतरी. मग काय करायचं, एक तर ऑप्शनचे वर्ग करून बघायचं, काय करायचं, ऑप्शनचे वर्ग करून बघायचे. नाही तुम्हाला एक अंदाज सांगतो, अंदाज काय करायचा, अंदाज आपला आपला 130 वर्गमूळ काढताय खरं. मी तुम्हा लोकांना काही बेसिक गोष्टी विचारतो, बघा लक्षात घ्या, 11 वर्ग किती रे, 121. 12 वर्ग किती, 144. ठीक आहे, पुढं जात नाही मी. 11 वर्ग 121 आहे, 12 वर्ग 144 आहे, ह्या दोघांच्या मधली संख्या 130 आहे. डन, फिक्स, बुद्धीला पटते, मोबाईल डोक्यात आपटून बघा वाटलं तर पटतं का नाही. 11 वर्ग 121 आहे, 12 144 आहे, पाठ झाला पाहिजे आपल्या सगळ्या बेसिक गोष्टी. ह्या दोघांच्या मध्ये 130 संख्या येते, याचं उत्तर 11 पाहिजे. क्लिअर आहे सगळ्या गोष्टी बघा, कारण 130 ही संख्या या दोघांच्या मध्ये येते, याच्यानंतर याच्या आधी, म्हणजेच काय, 130 ही संख्या, ही 130 ही संख्या 11 वर्ग, लक्षात घ्या, 130 ही संख्या 11 वर्ग बरोबर 121 नंतर येते. अरे करेक्ट की नाही? मग याचं वर्गमूळ जे काय असेल ते काय असेल माहिती का, ते 11 काहीतरी असेल. मग तुम्ही लोकांनी असा ऑप्शन बघायचा ज्याच्यामध्ये 11 तुम्हा लोकांना काहीतरी दिला असेल. क्लिअर सगळ्यांना? मग नाही एखाद्याचं असं, नाही नाही आम्हाला ते सांगच कसं करायचं, मग सांगतो, मग तर ऐका, मग ते कसं करायचं बघा. आता फक्त व्यवस्थित लक्षात घ्या, पण तेवढी गरज पडणार नाही एका गणितासाठी, एवढं डोकं लावू नका. कारण तुम्हाला मी अप्रॉक्स जो काही अंदाज सांगितलाय तो अंदाज परफेक्ट बसतो. आणि अजून एक गोष्ट, ह्याचं जे काही तुम्ही मला सांगा, ही अपरिमेय संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? ही अपरिमेय संख्या आहे. याचं उत्तर कॅल्क्युलेटर पण ॲक्युरेट काढू शकत नाही, कारण कॅल्क्युलेटरमध्ये जर याचं उत्तर पाहिलं तर पॉईंटच्या पुढं त्यांनी 1000 घरं दिली असतील जर पूर्ण एवढं मोठं कॅल्क्युलेटर घेतलं तर. आणि जनरली तुम्ही लोक साध्या कॅल्क्युलेटर बघितलं तर जेवढी ती स्क्रीन बसते त्या स्क्रीनपर्यंत ती गरज येणार पुढची, कारण ते असंच चालू राहणार आहे आयुष्यभर, ते थांबत नाही.
लक्षात घ्या, कारण ते अपरिमेय संख्या आहे, त्याचं वर्गमूळ ऍक्युरेट कोणाला सांगता येत नसतं. ठीक आहे, स्वतः बघू आपण. मग नेमकं तरी पण दोन घरापर्यंत म्हणतो ना, मस्त दोन घरापर्यंत तरी सांगा, मग दोन घरापर्यंत सांगतो. किंवा एक घर कळलं तरी बस झालं, दुसरीकडे शून्य लावून टाकायचं. ठीक आहे, आणि हे सुद्धा मी इक्वल दाखवलं ना, ते इक्वल नाही, ते अप्रॉक्सिमेट असणार. का? कारण इथलं आकडा दोन घरात थांबत नाही, एक घरात थांबत नाही, ते असंच आयुष्यभर घर घर राहतं ते. ठीक आहे, मग आता बघू आपण काय करायचं ते. आता बघा, लक्षात घ्या, वर्गमुळात 130 जर काढायची ट्रिक माहिती पाहिजे असेल तर आता एक तर कळलं की हे 11 पॉईंट समथिंग आहे, बरोबर ना? 11 पॉईंट समथिंग हे 11 वर्गाच्या पुढे येते. ठीक आहे, लक्षात घ्या, याला मी असं लिहू शकतो 121 प्लस 9. मग काय करायचं, 121 वर्गमूळ किती असतं? 11. इथं अधिक टाकायचं, हा 9 इथे डोक्यावर लिहायचा. बघा, शॉर्टकट सांगतोय मी, 121 वर्गमूळ 11 इथे लिहायचं, 9 इथे हा डोक्यावर लिहायचा, आणि 11 ची डबल 22 इथे लिहून टाकायची. 11 ची डबल 22 ही ट्रिक आहे. ठीक आहे, ट्रिक आहे. मग काय येतं उत्तर बघायचंय, 11 चा 11. ठीक आहे, अधिकचा अधिक 22 ने आपण 9 भाग देताना शून्याचा पहिला भाग लिहायचा, 0 पॉईंट. इथं 90 आलं, 90 बघा तुमचं ते आयुष्याला पाचवीला पुजलेले 90 येते. मग 90 आलं, 22 ने भाग दिला, 22 चौक 88. पुढे काय जायची गरज, परत 2 आला, मग 0 आला, मग परत 22 0 0, दोन घरापर्यंत आणून दाखवलं. काय उत्तर आलं? 11 प्लस 0.40. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो ना, 11.40 झालं. हे पण करता येतं, पण मी काय म्हणतोय, असं एखादं आत्ता मागे असं गणित आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं आहे. मी लक्षात घ्या, ज्या ठिकाणी 7 9 येतं आणि इकडे तुम्हाला विचार जातं बाबा सांगा म्हणून काय ते, मग ते हेच आहे. परंतु एवढी काही गरज पडत नाही बरं. आपल्याकडे ऑप्शन कशाचं माहिती आहे, त्यांचे ऑप्शन अशा समजतापैकी एक ऑप्शन असतो 19.8 वगैरे असतो, दुसरा असतो एखादा 12 असतो, तिसरा ऑप्शन एखादा 15 असतो, आणि चौथा ऑप्शन एखादा असतो 11.40. मग मला एक सांगा, जर तुम्हाला माहिती आहे 130 वर्गमूळ विचारलंय, तर 130 वर्गमूळ विचारलं म्हणजे ऑप्शनचा वर्ग इथला 130 पाहिजे. मग 19 वर्ग केला तर पार ते 361 चाललंय, हे काय उत्तर येऊ शकत नाही. 12 वर्ग दुनियाला माहिती आहे 144, ते येऊ शकत नाहीये. 15 वर्ग सुद्धा सगळ्या शेवड्या पोरांचा पाट्या पारखांल्या, 225, ते येऊ शकत नाही. 11.40 का? तर 11 वर्ग 121 आणि त्याच्या पुढे अजून काहीतरी, म्हणून आपल्याला हे उत्तर अप्रॉक्सिमेट टाकता येतात. परीक्षेत आपल्याला ही मल्टिपल चॉईस एक्झाम आहे, लक्षात घ्या. मल्टिपल चॉईसमध्ये तुम्हाला ऑप्शन देणं भाग आहे आयोगाला, असं आयोग कधी म्हणणार नाही सोडवा. असं केलं तर सगळेच नापास होतील मग पुरं, कारण एकतर गणित बुद्धिमत्ता 10वीपर्यंत कशी गेली आपलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑप्शन असल्यामुळं ही ट्रिक मिळते. तर मग सांगा, ह्याची गरज आहे का? ह्याची गरज नाही का? ते इथं डायरेक्ट कळते ना, कशाला कुठं नाही करायचे बिनकामाचे. मग आता एखादं हुशार पोरग असतं, ते म्हणलं मास्तर इथं 11.40 दिलं, इथं 11 पॉईंट, आणि ते 11.40 नाही, त्याला 11.40 असं वाचतात. बरं, लक्षात घ्या, 11.40, 11.30, 11.20, 11.10. ही पोरं असा विचार करणारी पोरं ही कधीच पास होत नाहीत. का? निगेटिव्ह विचार करते ना बिनकामाचे. आयोगालाही माहिती आहे बाबा शेवटी ही उत्तरच अप्रॉक्सिमेट आहे, कारण ऑलरेडी अप्रॉक्सिमेट उत्तरच तुम्ही देत आणि त्याच्या अजून जवळपास त्याला करत बसला, एखाद्याने अजून डोकं लावलं 11.41 आणि 11.42 11.43, आयोग स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार नाही, त्यांना प्रश्न रद्द करावा लागेल. कारण ते एक तर पहिलंच अप्रॉक्सिमेट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते लोक गॅप टाकणार डायरेक्ट 11, 12, 13, 14, 15 असं टाकणार. त्यामुळं एवढा विचार करत असाल तर काय उपयोग नाही आहे. आणि जरी तसं केला तरी त्या ऑप्शनचे वर्ग करून बघा कोण सगळ्यात जवळ येते ते बघायचं. ठीक आहे, विषय संपला. ठीक आहे, चलो डन. आता आपण एवढं सगळं बेसिक केलं, आता एवढं सगळं बेसिक केल्यानंतर आता क्वेश्चनकडे वळूया. आणि मग क्वेश्चन कसा येतो काय येतो बघू. क्वेश्चन आत्ता मी सांगितलं पण एवढं म्हणजे डिफिकल्ट लेवल ती खूप नंतरची आहे. पहिलं जनरल क्वेश्चन काय आपण ते पहिले बघून घेऊया. तर जनरल क्वेश्चनमध्ये आपण आलो आता, तर आता क्वेश्चन बघा, हा प्रश्न कधीच आहे तेही बघायचा. UPSC CSAT 2019 परीक्षेमधला प्रश्न, बापरे, UPSC CSAT मधला 2019 परीक्षेतला प्रश्न आलेला हा वाला, ज्या प्रश्नाला तुम्हा लोकांना त्याने 2.5 मार्क असतील फिक्स. UPSC चा CSAT 2.5 मार्कला तर असणारच. मग आता बघूया आपण प्रश्न काय तो. प्रश्न किती सोपा आहे बघा. आता पी क्यू आणि आर, ठीक आहे, ही 3 शहरं आहेत. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय, पी आणि क्यू या 2 शहरांमधील अंतर 60 किलोमीटर आहे. काय म्हटलंय बघा, पी आणि क्यू या 2 शहरांमधील अंतर 60 किलोमीटर आहे. फक्त मी काही पॉईंट्स लिहित जाईल ज्याची आपल्याला गरज पडणार आहे आकृतीमध्ये. ठीक आहे, पुढे त्यांनी म्हटलंय पी आणि आर या 2 शहरांमधील अंतर 80 किलोमीटर आहे. कुठं? पी पासून आर पर्यंतचं अंतर 80 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग त्याने आता काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. काय दिली इन्फॉर्मेशन? इथून दिली बघा त्याने, जर क्यू हे शहर हे च्या पुढे घ्यायचं, बरं, पी च्या पश्चिमेला असेल. ठीक आहे, क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला असेल. हे थोडं टायपिंग मिस्टेक आहे आमच्याच टायपिस्टिक, टेन्शन घेऊ नका, च्या पुढं पाहिजे तिथं. ठीक आहे, आणि मग ते क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला असेल तर कसं करायचं, तर पी च्या पश्चिमेला, कोणाच्या पश्चिमेला, पी च्या, ज्याच्या
मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या एका चॅप्टरमध्ये चहावाल्या माणसाची तुम्हाला किस्सा सांगितलेला आहे. चहावाला माणूस तो चहावाला माणूस नाही म्हटलं, मी चहावाला माणूस म्हटलंय. सो चा पीच्या पश्चिमेला, तर इथं पी दाखवून द्यायचं, इथं पी दाखवून द्यायचं, आणि त्याच्या पश्चिमेला म्हटलं इथं पूर्वेला, इथं पश्चिमेला, वरती उत्तरेला, खाली दक्षिणेला, आणि मग पीच्या पश्चिमेला म्हणजे इकडच्या बाजूला या साईडला. मग पीच्या पश्चिमेला असेल कोण? असेल क्यू. मग क्यू हा जर पीच्या पश्चिमेला असेल तर आपण त्याला इकडे या साईडला आपण क्यूला दाखवून देऊ. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगेल, क्यू आणि पी मधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे. पी क्यू मधलं अंतर 60 आहे. किती आहे? 60 आहे. ते लिहून टाकतो मी, ते 60 to 60, 90 to 90, 60 to 60, काय विषय नाही आहे. पुढं काय दिलंय त्यांनी? त्याने असं म्हटलंय, आर हे शहर पीच्या दक्षिणेला आहे. कोणतं शहर? आर हे शहर कोणाच्या? पीच्या. मग पीच्या कुठं? खाली. ज्याच्या, ज्याला चा लागलाय ना तिथं फोकस करा सगळ्यांनी, बरं, लक्षात घ्या. मग आर हे शहर पीच्या दक्षिणेला, पीच्या दक्षिणेला खाली दाखवायचं. आणि पी आणि आर मधलं अंतर आपल्याला माहिती आहे किती? 80 आहे. क्या बात आहे. सो पी पासून खाली जायचं दक्षिणेला ना, ते 80 इथं. कोणते? आर. याला काय म्हणायचं? 80. बरं, तुम्हाला प्रश्न काय विचारला बघा आता. म्हणजे ऑलमोस्ट डोकं तर आता क्लिक तर झालंय, काय करायचं काय नाही आपल्याला माहिती आहे सगळं. ठीक आहे, पुढे काय म्हटलं बघा. तर क्यू आणि आर ही शहरे एकमेकापासून किती अंतरावरती आहेत? कोणते कोणते? क्यू आणि आर ही शहरं एकमेकांपासून किती अंतरावर? वा, क्या बात आहे. एक काटकोन त्रिकोण तयार झाला, तो उलटा असो ना उलटा असो, काटकोण काटकोण असतो, लक्षात घ्या. बघायचं आहे हो का इथं 90 का नाही, आपल्याला मतलब 90 म्हणजे गणितातल्या 90. ठीक आहे, लक्षात घ्या. सो इथे 90 degrees अँगल दाखवला आहे. या क्यू आणि पी मधला अंतर 60 आहे, पी आणि आर मधला अंतर 80 आहे, आणि तुम्हाला विचारलं इथलं अंतर किती. इज इट? आता काय करायचं बघा. आता एखादा म्हणलं, अबो तू तर मला सिंगल डिजिट शिकवलं, तू तर मागाशी काय काय सांगितलं. ओके ओके, इकडं बघा सगळ्यांनी. तू म्हणजे ते तूच म्हणतात बिचारे मास्तराला. मास्तराची काही इज्जतच नसते कधी काय. 3, 4, 5, 6, 8, 10, 9, 12, 15, मग 12, 16, 20. तुम्ही एवढं शिकवलं, आता काही लोक तुम्ही एवढं सगळं शिकवलं आणि आता परीक्षेमध्ये काय आलं? 60 and 80 आलं. मग आम्ही करायचं काय? अरे पण तुम्हा लोकांना, लेकरांनो, मी ऑलरेडी 6 and 8 शिकवलं ना. 6 and 8 काय ते? 6 and 8 काय शिकवले बघा आता. ते तुम्हा लोकांना आता चांगलंच क्लिक होईल आता की मास्तर तुम्हीच आम्हाला शिकवलं होतं. मास्तर तुम्हीच की 6 and 8 काय शिकवलं होतं? 10 शिकवलं होतं. कसं शिकवलं होतं? 6 वर्ग 36, 8 वर्ग 64, 64 and 36 ची बेरीज झाली 100, 100 वर्गमूळ 10. आणि याच ठिकाणी तुम्हा लोकांना आता गणितामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं हे फक्त कॉमन सेन्सच्या गोष्टीत. बरं, 6 to 60 झालं, 8 to 80 झालं. मग आता सांगा बुद्धी लावायची, 10 किती होईल? 100 होईल का नाही? अबे विषय संपला ना, संपला विषय. 60 and 80 = 100. क्लिअर? 100 किलोमीटर. मग तुम्ही डायरेक्ट करायचं की आम्हाला माहिती आहे 6 and 8 किती? 10 येते. 60 and 80 किती येईल? 100. पहिला सगळ्यांचा नंबर, ऑप्शन नंबर कितवा? ऑप्शन नंबर 4. किती मार्क? 2.5 mark. कुठं वर्ग काढला का मी? आपल्याला पाठ करून ठेवलं होतं आपण काय? 6, 8, 10. हां, आपण पाठ केलेलं नाही आलं परीक्षेत, मग पायथागोरस बाबा की जय. ठीक आहे, विषय संपला तिकडे. ठीक आहे, काय उत्तर आलं? 100. बस आता सोडत बसू नका, एवढंच करायचं परीक्षेमध्ये, बाकी काय नाही करायची गरज. मजबुरी पडली तरच तुम्हाला बाकीचे ते वर्ग बिर्ग करत दाखवत बसायची गरज आहे. पण जे तुम्हाला मागे मी शिकवलं बघा, एक लक्षात घ्या, हे तुम्हा लोकांना हे नाही, हे प्लीज एवढं पाठ करून ठेवा, हे पाठ करा. नाही तर काय करायचं बघा, हे नाही, हे पाठ करा 1 number, हे 7 number पाठ करा, 9 number पाठ करा. बाकीचं पाठ नाही करायचं, ते कळणार आहे कसं? हे डबल ट्रिपल बघा ना, 3 1 3 2 6 3 3 1 9 3 4 12 3 5 15 3 6 18 4 8 12 16 20 24, तसंच 5 10 15 20 25 30, याच्यावरून बाकीचे सगळे 5 उत्तरे मिळतात. बरं, म्हणजे यातलं याच्या बाहेर काय जनरली जात नाही. 90% आजपर्यंतचे प्रश्न सगळे ह्याच तक्त्यावरती याच्यावरच पडलेले आहेत. आणि एखाद दुसरं वेगळं मी तुम्हाला सांगतोच ना, मग कुठं वेगळं काय? वेगळं काय आलं? 6, 8, 10 बदली 60, 80 किती? 100. कॉमन सेन्स आहे. उद्या विचारलं 30, 40, मग 3, 4, 5 तर 30, 40 किती? तर 50. बेसिक गोष्टी सगळ्या. सो बघू आता, काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, बेसिक गोष्टी सगळ्या. आणि मग आता हा पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न हा कधी विचारला गेलाय? तर ASO मुख्य परीक्षा 2012. प्रश्न जुना जरी असला तर प्रश्न क्वालिटी आहे म्हणून घेतलाय तो, लक्षात घ्या. मग या प्रश्नात तुम्हा लोकांना आता काय विचारलं गेलं आपण ते एकदा पाहूया. त्याने असं म्हटलंय, सुरुवातीला बघा, ए या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे. मग एवढं वाचत बसण्यापेक्षा आकृती काढायची लगेच. मग आता कसं काढायचं? ए या ठिकाणाच्या पूर्वेला, कोणाच्या पूर्वेला? ए या ठिकाणाच्या, चा, चावाला माणूस लय महत्वाचा आहे. ठीक आहे, सो ए या ठिकाणाच्या पूर्वेला, महत्वाचा म्हणजे गणितात आपल्या, बरं, बाकी ठिकाणचं काही गेंदन नाही. ए या ठिकाणाच्या पूर्वेला, ए या ठिकाणाच्या पूर्वेला, मग याच्या पूर्वेला म्हणजे तिकडं, पूर्वेला तिकडं. प्लस का टाकला मी? प्लस मध्ये मला 4 दिशा कळतात ना, कुठं जायचं काय ते. ए या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर अंतरावर बी हे ठिकाण आहे. बस इथे 5 दाखवून द्या, इथं असं या, इथे या साईडला बी असं नाव दाखवा, संपला विषय. क्लिअर?
पुढे काय म्हटलंय त्यांनी वाटत इथे तुम्हाला लोकांना असं प्लस इथे पण दाखवू आपण का त्या बिंदूवर जी तुम्हाला परत फिरत जायचं ना पुढे त्यांनी दिलंय तसं म्हणून ऍरो मारला तर काय माझा काय जात नाही तुम्ही लिहू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे. हा बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहे. कुठं बीच्या वरी का खाली उत्तरेला ना त्यांनी दिशा देऊन टाकली की टेन्शनच नाही आहे ठीक आहे. सो बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहे. इथं सी देऊन टाका किती अंतरावरती 5 किलोमीटर अंतरावरती सी हे ठिकाण आहे. झालं संपला विषय. चला पुढं पुढं काय दिले सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी हे ठिकाण आहे. क्या बात आहे कुठं सीच्या पूर्वेला त्या साईडला इथं प्लस काढला की कळतंय पूर्वेला म्हणजे तिकडे जायचंय. सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर सात थोडं 5 पेक्षा जरा मोठं दिसू द्या की बरोबर की नाही. मग इथं आपण दाखवलंय 7 आणि इथं कोणत्या ठिकाणी बाबांनो इथं डी हे ठिकाण आहे. डी हे ठिकाण आहे. झालं संपला विषय. मग आता तुम्हाला प्रश्न देणे असं विचारलाय की ए आणि डी मधील सरळ अंतर किती. आता पोरांनो तर आपण मी तुम्हाला सरळचा अर्थ सांगतो हे बघा. यालाही सरळ म्हणतात यालाही सरळ म्हणतात यालाही सरळ म्हणतात. एकाने म्हणलं तुम्ही एड डोक्यावर पडला तुम्ही असं तिरपे तिरपण आहे ते सरळच आहे. ह्याला स्ट्रेट लाईन असं म्हणतात. त्यामुळे त्याला स्ट्रेट लाईन म्हणतात लक्षात घ्या. त्याला सरळच म्हणायचं असते. मग आता तुम्हाला लोकांना आता काय करायचंय आता त्यानुसारच तुम्ही लोक जायचे लक्ष द्या सगळ्यांनी. आता व्यवस्थितपणे काय करतोय बघा तुम्हाला लोकांना ए आणि डीला कनेक्ट करावं लागेल. कोणाला एडीला कनेक्ट करावं लागेल. मग एडीला कनेक्ट करताना बघा लक्षात घ्या मी कसं कनेक्ट करतोय. तर ए पासून डी पर्यंत असं कनेक्ट करून दाखवा असं कनेक्ट करायचं. मग ए पासून डीला कनेक्ट केलं तुम्हाला हे अंतर काढायचंय. तर हे अंतर काढताना तुम्हाला लोकांना एक आकृतीत रचना करावी लागेल. तुम्हाला एवढं कळालं इथून इथपर्यंत 5 आहे इथून इथपर्यंत 5 आहे इथून इथपर्यंत 7 आहे. ते काम करा आता त्या डी पासून खाली एक अशी एक डॉटेड लाईन दाखवा आणि इथून एक लाईन याला कनेक्ट करून दाखवा. इथे काटकोन त्रिकोण तयार करा. वाटलं त्याला तुम्हाला मी शेड करून दाखवतोय. बघा हा काटकोन त्रिकोण तयार झाला. हे तुम्हाला एक्स्ट्रा वाढीव करावं लागतं बरं. कारण तुम्हाला काटकोन त्रिकोण बनवून याला तुम्हाला लोकांना जे विचारलं असतं ना हे सरळ अंतर म्हणतात ना हे सरळ अंतर म्हणजेच तुम्हाला लोकांना याला कर्ण असतं हे लक्षात ठेवावं लागतं. कर्ण असतो तो ते सरळ अंतर काय असतं कर्ण असतो तो. मग आता तुम्ही या काटकोन त्रिकोणात जे पाहताय या काटकोन त्रिकोणात तुम्हाला मगाशी जे बेसिक मी शिकवलं टाईप नंबर 1 मध्ये त्याचा उपयोग करायचा. आता इथे एक छोटासा आयत तयार झालाय. झालाय दिसतो समोर सगळ्यांना इथे आयत तयार झालाय. हा जो आयत तुम्हा लोकांना दिसतोय या आयतामध्ये तुम्हा लोकांना समोरासमोरच्या बाजू सेम दाखवायच्यात. मग इकडचा हा जर 7 असेल तर इकडचा पण 7 असणार. फायनल आहे कन्फर्म आहे. इकडचा हा जर 5 असेल तर हा पण 5 असेल कन्फर्म फायनल. मग तुम्हाला एक कळालं इथपासून इथपर्यंत जर आपण पाहिलं तर हे जे अंतर आहे ते आहे 5. अजून एक गोष्ट हा जो अख्खा बेस आहे हा अख्खा बेस हा अख्खा बेस म्हणजे या बिंदूपासून ते या बिंदूपर्यंत आपण टोटल पाहिलं तर मित्रांनो इकडचं 5 आणि इकडचं 7 हे 7 आणि 5 म्हणून झालं 12. काय बनलं ते 12. हे टोटल इथलं 12 आहे हे 5 आहे. याचा एक छोटासा आपण एक प्रतिकृती आपण साईडला काढूया जे तुम्हाला लोकांना क्लिअर करून देईल सगळ्या गोष्टी. की एका काटकोन त्रिकोणामध्ये बघा लक्षात घ्या ह्या एका काटकोन त्रिकोणामध्ये असा तुम्हाला तोच त्रिकोण मी साईडला घेऊन दाखवतोय. हा जो कलर केलाय तरी छोटी प्रतिकृती साईडला काढतोय जास्त किचकट होऊ नये म्हणून. या काटकोन त्रिकोणामध्ये इथं 90 डिग्रीचा अँगल आहे ठीक आहे. इथली हा जो काही बेस आहे तो टोटल 5 आणि 7 बघा हा तुकडा 5 आहे हा इकडचा तुकडा 7 आहे. 7 आणि 5 म्हणून 12 झाला. तर हे 12 केलं आपण. ह्याची हाईट किती आहे 5 आहे. का 5 या 5ला तो 5 बरोबर पॅरल समोरासमोर येते बाजू ठीक आहे. मग तो एक 5 झाला. तर आता आपल्याला विचारलं गेलं हे सरळ अंतर किती हे वालं कुठपासून ए पासून डी पर्यंत. मग ह्याला ए म्हटलेलं आहे ह्याला डी म्हटलेलं आहे. एडीचं अंतर किती तुम्हाला विचारलं गेलं. तर मी याच्यावर पायथागोरसचं प्रमेय अप्लाय करून वर्ग काढून सांगण्यापेक्षा तुम्हाला मगाशी मी काहीतरी शिकवलं ते पाठ केलं असेल आपण. बघा मगाशी काय शिकवलं होतं बघा हे बघा हेच इथेच 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 की 5 आणि 12 यांचं काय बनतं बाबांनो 13 बनतं. विषय संपला. म्हणजे आपल्याला माहिती आहे याचं स्पष्टीकरण बघायचं का हे का स्पष्टीकरण. 5 आणि 12 13 असं बनतं. 5 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर हे सगळं लिहिलं 169 आलं. मग 1 वर्ग बरोबर 169 ते 1 बरोबर काय 13. ज्या गोष्टी आपण आधीच केल्यात ज्या आधी आपण बिनवल्या सगळ्या आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये ते डबल डबल कशा सोडून दाखवत येण्यासारखं. तर डायरेक्ट काय करायचं डायरेक्ट परीक्षेत वेळ वाचवायचा. वेळ कसा वाचवायचा आकृती काढायला तर लागेल आकृती मनात काढू नका. मग शक्यच नाही मग आपलं काहीच होऊ शकत नाही आपलं ठीक आहे. मग 5 आणि 12 एक्स म्हणजे काय तर सरळ सरळ आपण असं करायचं की 5 आणि 12 पासून काय बनतो 13 बनतो. आणि आपल्या मनालाच माहिती आहे हे कोणी सांगितलं हे कोणामुळं आलंय तर पायथागोरस या प्रमेयामुळे आलेलं आहे. पुढं काय करायचं परीक्षेमध्ये हे सगळं आकृती काढताना न लिहितात परत मस्त की पायथागोरसच्या प्रमेयानुसार कॉमा मग खाली लिहितात कर्ण वर्ग बाजू पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग पाया वर्ग उंची वर्ग हे सगळं लिहित बसायला तुम्हाला कोणी सांगितलं परीक्षेमध्ये. परीक्षेत एवढंच अपेक्षा आहे मला की तुम्ही एवढंच करावं. मी तर म्हणतो ही आकृती काढलं ही पण काढू नका ना ह्याची काही गरज आहे आकृतीची.
डायरेक्ट इथंच कळतं ना हे 12:5 आहे तर 12:5 पाठ पाहिजे 13 वेळ वाचवा रे परीक्षेमध्ये. तुम्ही सगळं जर फॉर्मॅलिटी लिहित बसला ना पायथागोरसच्या प्रमेयानुसार, मग ते सूत्र लिहिलं कर्णवर्ग पायावर्ग अधिक उंची वर्ग, मग काही लोक तर अजून हुशार नावं टाकतात त्याला, नावं टाकून परत ते नावं बी लिहित बसतात खाली. अरे ती तुम्ही काय 10वीच्या परीक्षेत पेपर सोडवत नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायलात. ह्या स्पर्धा परीक्षेचे गणित अर्ध्यात 1 मिनिटात झालं पाहिजे, अर्ध्यात 1 मिनिटाच्या आत लक्षात घ्या. एवढ्या कमी वेळेत ते गणित करायचं असेल ना तर फॉर्मॅलिटी जरा विसराव्या लागतील आणि शॉर्टकट्स लावाव्या लागतील. अशा प्रकारे तुम्हाला गणित करावं लागेल परीक्षेत. वेळ वाचवा आपला, ठीक आहे. सो नेक्स्ट 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 काय दिलं बघा. आता एमपीएससीची सीसॅटची परीक्षा 2017 अडीच मार्काचा प्रश्न आहे. पहिलं सांगून टाकतो किती मार्काचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न 2.5 मार्काचा आहे. बघू आपण, कारण सीसॅट आलं की 2.5 आणि जनरल एक्झाम आल्या तर 1 मार्काला. आणि आता एसटीआय पीएसआय आणि एसओची मेन्स 2-2 मार्काला गणित आहेत सगळी. 15-15 गणितं पडतात. एसटीआय पीएसआय आणि एसओच्या परीक्षेमध्ये मेन्समध्ये 30 मार्काला मॅथ्स रिजनिंग आहे. तिथे 30-30 मार्काला, तिघांमध्ये 30-30 मार्काला लक्षात घ्या. त्यामुळे गणितावरती कमांड आता आलीच पाहिजे, कारण 30 मार्काने मेरिट कुठे कुठे जाऊ शकते हे तुमचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे अभ्यास करणाऱ्या पोरांना. आता बघू आपण नेमकं काय ते. आता सो ह्या गणितामध्ये आता त्यांनी काय दिले बघा. एक्स आणि वाय हे दोन विद्यार्थी आहेत, हे काय करतात त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले, ठीक आहे. कुठून? शाळेपासून, म्हणजे शाळा सुटली, शाळेतून बाहेर पडले आणि घरी जायला निघाले. कसे निघालेत बघा, ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना. तर समजा एका ह्या बिंदूला इथं शाळा आहे म्हणून समजा, आपण लक्षात घ्या इथं काय होती शाळा. त्या शाळेच्या इथं आपण इथं प्लस मार्क टाकूया. या शाळेतून इथून बाहेर पडले बिचारे दोघं जण आणि त्यांनी असं म्हटलंय एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशेने. दोघं पण शाळेतून एकत्र बाहेर आले असतील, मग परस्पर विरुद्ध दिशा म्हणजे एक जण तिकडं एक इकडं, लक्षात घ्या एक जण तिकडं एक जण इकडं, याला म्हणतात एक शाळेतून बाहेर पडल्यावर एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशेने जाणे. लक्षात घ्या कसं ते बघा. आता परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले प्रत्येकी, बरं. ते प्रत्येकी शब्द समजून घ्या तुम्ही, ते चुकून टाईप नाही झाला तो प्रत्येकी शब्द असणार आहे. मग कसं ते बघा, इथून बाहेर पडले एक जण तिकडे 1.5 किलोमीटर गेला लक्षात घ्या आणि एक जण या साईडला 1.5 किलोमीटर गेला. दोघं सुद्धा 1.5 किलोमीटर गेले म्हणजे याने पण 1.5 किलोमीटर अंतर कापलं, याने पण 1.5 किलोमीटर कापलं. कोणी कोणी एक्स ने वायने, हा एक्स आणि हा कोणी बाबा वाय, असं लक्षात ठेवू आपण. मग हा एक जण इकडे आला एक जण तिकडे गेला, शाळेतून दोघं बाहेर पडले, दोघं परस्परांच्या विरुद्ध दिशांना प्रत्येकी 1.5 किलोमीटर गेले. ते 1.5 किलोमीटर गेलेत लक्षात घ्या. आणि पुढं इथं प्रत्येकी शब्द आहे, बरं, प्रत्येकी हे प्रत्येकी टाईप नाही झाला तो शब्द, ठीक आहे. आणि नंतर प्रत्येक जण बघा, इथे आला का नाही प्रत्येक शब्द, नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळाला, त्याच्या म्हणजे स्वतःच्या. म्हणजे समजा आपण पहिल्यांदा एक्सकडे आलो, आता तुम्ही मगाशी तुम्हाला सगळं उजवड हवं मी सगळं शिकवलंय, हा भाऊ इथे आलेला आहे या साईडला आला, कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. हा जो उजवीकडे गेला, काटा इकडे बघा, घड्याच्या काट्या दिशेने जाऊ गेला पाहिजे. जर उजवीकडे वळत असतील, हा पण उजवीकडे तो पण उजवीकडे, किती वळतायत, 2-2 किलोमीटर चालतात आणि घरी पोहोचतात, ठीक आहे. सो याला उजवीकडे वळवलं तर हा गेला पाहिजे वरती, इथं आला तो घरी पोहोचला बिचारा, ठीक आहे. आणि किती किलोमीटर गेला, 2. आणि हा पण उजवीकडे गेला तर वर जाणार नाही, हा खाली जाणार आहे. का? हा तिकडे चालला होता ना भाऊ, तर याची उजवी दिशा म्हणजे खाली, उजव्या दिशेला म्हणजे उजवीकडे म्हणजे खाली गेला पाहिजे. इथून खाली 2, इथं आला पाहिजे 2. झालं, आकृती संपली. प्रश्न काय विचारला की घरी पोहोचल्या, दोघं घरी पोहोचले, बरं, हा याच्या घरी पोहोचला, हा त्याच्या घरी पोहोचला. आणि त्यांनी काय म्हटलं, त्यांच्या घरातील अंतर किती, त्यांच्या घरातील अंतर किती. मग आता काय करायचं, आपण यांच्या घरातलं अंतर काढताना एक गोष्ट करू शकतो, इथून हे कनेक्ट करायचं, यांच्या घरातलं अंतर किती. परत एकदा बघून घ्या सगळ्यांनी, एक व्यवस्थितपणे तुम्हाला लोकांना दाखवतो काय ते, यांच्या घरातलं अंतर कसं दाखवायचं आपल्याला. तर ह्या दोघांच्या घरातला जे काय आपण पॉईंट दाखवले ते जॉईंट करायचे, म्हणजे इथपासून एक्झॅक्ट हे जॉईंट करून दाखवायचं. झालं, हे जॉईंट केलं आपण. हे जॉईंट केल्याच्या नंतर काय करायचं आता, तर ह्याला कर्ण म्हणायचं. त्यांच्या घरातलं अंतर जे ना, त्याला आपण काय करायचं, कर्ण बनवायचं. मग याला कर्ण बनवायसाठी आपल्याला काय करावं लागते बघा. आता याला कर्ण बनवण्यासाठी आपल्याला हे कनेक्ट करावं लागते, असं झालं. एक काटकोन त्रिकोण तयार झाला बघा, हा आपला काटकोन त्रिकोण बनलाय, काटकोन त्रिकोण. आता या काटकोन त्रिकोणामध्ये हे 90 डिग्री करेक्ट की नाही, आपणच तयार करून घेतलं. आता मला एक सांगा, इथे एक छोटासा आयत बनलाय, बनलाय की नाही. ह्या आयताच्या आतमध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं, ह्या आयतामध्ये ही बाजू किती आहे, 2 आहे. तर ह्या बाजूला, या बाजूला पॅरलल बाजू ही दिसते इकडची, ठीक आहे. मग हे 2 तर हे पण किती पाहिजे, 2 पाहिजे. पण किती, इथून एवढा, हे 2 आहे ऑलरेडी. हे किती आहे, हे पण 2 आहे. अरे वा, किती छान. हे एवढं 2 आहे, हे 2 आहे. 2 किती बनलं, 4 बनलं का नाही, हे 4 बनलं. आणि अजून एक गोष्ट, हे किती बाबांनो, 1.5. हे किती आहे, 1.5. हे टोटल किती बनलं, 1.5 किती, 3. 1.5 किती, 3. तर ही बाजू किती बनली डायरेक्टली, 3.
आता आपल्याकडे थोडंसं ना थोडंसं डोकं पाहिजे काय की मास्टर आता ह्याच्यामध्ये हे एक्स वगैरे इथं पुसून टाकतो मी, एक्सची काही इथं गरज नाही आपल्याला, काही टेन्शनच घेऊ नका, तो गेला गरीबच झाला, घरी जाऊन झोप तिकडे. आता इकडे बघा, आता हे दोन आणि दोन, दोन आणि दोन किती चार, मग दोन आणि दोन चार असेल तर आपल्याला टोटल कळालं हे चार आहे. आता कुणाला बी कळतं, इयत्ता पाचवीच्या पोराला बी कळतंय बाबा की इथं चार आणि इथं तीन आहे, चार आणि तीनचं किती बनतं, पाच बनतं. पहिल्यांदा शिकवलं ते बघायचं, सगळ्यात पहिलं तर ते पायथागोरसचा शोधच तो लागला होता पहिल्यांदा, की तीन आणि चारचं काय बनतं, पाच बनतं. संपला विषय, विषय संपला तिकडं, की तीन तीन आणि चारचं काय बनतं बाबा. मास्तर आता तुम्ही सगळ्यात पहिलं तुम्ही ते सांगितलं आम्हाला, ओके तीन आणि चारचं काय बनतं, तर तीन आणि चारचं पाच बनतं. सगळ्यात पहिलं ते शिकून झालं होतं, गणितच संपलं ते, गणितच संपलं तिकडं ते, काहीच नाही त्या गणितामध्ये, झाला संपला विषय, कुठे गेलं रे गणित. हां बघा, आता हे तीन आहे, हे चार आहे, डायरेक्ट आपण काय करणार त्यांच्यातलं अंतर आपण इथं साईडला लिहून टाकू, की तीन आणि चार यांचं काय बनतं, पाच बनतं. हा ऑप्शन आहे का बघा, किती नंबरला आहे, चार नंबरला ऑप्शन आहे. किती मार्क आहेत त्याला, अडीच मार्क आहेत, अडीच मार्क फुकट आहेत, घरचे मार्क आहेत सगळे अडीच. झालं संपलं, गणितच संपलं.